चहाचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी मनात उकळी फिटते. प्रत्येकाचंच चहासाठी एक वेगळं स्थान आहे, परंतु एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं जे चहासोबत नातं आहे ते सगळ्यात हटके आहे. तर जाणून घेऊया एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं आणि चहाचं नातं नेमकं कसं आहे. स्टडी करताना जेव्हा कधी असं बोर होतं, कधी कंटाळा येतो, त्यामुळे चहा आम्ही चहा म्हणजे असं कंपल्सरीमध्ये येतो एम पी एस सी करतेवेळी, कारण स्टडी करून करून खूप म्हणजे डिस्ट्रॅक्ट होतं माइंड. त्यामुळे चहा एक आमचं असं साधन आहे की आम्हाला उत्साह भेटतो. आणि पुण्याचा चहा खरंच खूप छान आहे. जेव्हा लॉकडाऊन झालं आणि आम्ही घरी गेलो त्यावेळेस सगळ्यात जास्त काय मिस केलं असेल तर आम्ही पुण्याचा चहा खूप मिस केला. आणि एम पी एस सीसाठी हे खरंच खूप गरजेचं आहे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी. यूपीएससी आणि चहाचं तितकंच नातं आहे इतकं काही नाही, कारण एम लक्ष्मीकांत रोजच एकदा तरी वाचतो एम लक्ष्मीकांत, तसं चहा घ्यावाच का, तीन चार वेळेस तरी ऍटलिस्ट चहा घेऊन जातो. त्यातही काही जर हेक्टिक शेड्यूल असतं, प्रेम्स वगैरे असतील तर दिवसभर म्हणजे सकाळी लवकर उठतात सगळे स्टुडंट्स आणि त्यामुळे चहा लागतोच थोडंसं रिफ्रेशमेंट म्हणून. आणि त्यातल्या त्यात स्टुडंट्स हे मिडल क्लासमधनं येतात, त्यामुळे कॉफी वगैरे खूप एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे जास्त अफोर्ड नाही करू शकत. चहा असा आहे की तो अफोर्ड करू शकतात स्टुडंट्स बऱ्यापैकी. आणि लहानपणापासूनच म्हणजे बऱ्याच म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हे ग्रामीण भागातून येतात, ग्रामीण भागात चहा हा आधीपासूनच आपल्याकडे आहे. सो इथं स्टुडंट्स तेच करतात आणि त्यातल्या त्यात काय होतं दिवसभर पोर अभ्यास वगैरे करत असतात, तो थोडा स्ट्रेस रिलीज करायला मग सगळे फ्रेंड्स भेटतात, मग तो एक प्रकारे कट्टा जाऊन जातो. मग ते दिवसात ना दोन तीन वेळा चहा होतो. चहा एक थोडा म्हणजे तुझा जो तू अभ्यास करत असतो त्यातून एक रिफ्रेशमेंट आणि मित्र मिळतात, थोडस गप्पा टप्पा होतो, थोडं बरं वाटतं तुम्ही चहा. चहा म्हणजे काय सर्वस्व आहे आमच्यासाठी खरं तर. म्हणजे चहा रिफ्रेशमेंटच्या पलीकडे आम्ही चहाला बघतो. जर अभ्यास नाही झाला तर चहा, जर काही सुचत नसले तर चहा. म्हणजे 10 प्रश्नाची उत्तरं म्हणजे चहा असतो, त्यामुळे एखाद्या वेळेला मिस झाला तर म्हणजे पूर्ण दिवस वाया गेल्यासारखं होतं, किंवा मग तिथून पुढचा दिवस आमचा सगळा वाया गेल्यासारखं होतं. म्हणजे दुसरं कुठलंच काम कामामध्ये लक्ष नाही लागत, मग असं मूड होत नाही, फ्रेश वाटत नाही, त्यामुळे चहा सर्वस्व आहे. आधीपासून म्हणजे आपण रँडम घरी घेतो तसं एक दोन वेळा, पण इकडं आल्यापासून ते प्रमाण वाढलं नक्कीच एवढं म्हणावं लागेल. कारण चहा आणि एम पी एस सी हे नातं खूपच वेगळं येते, प्रत्येकासाठी खूप वेगळं असू शकतं असं मला वाटतं. म्हणजे ह्या चहाला काही वेळ नसते असं आपण म्हणू शकतो, जेव्हा वाटेल तेव्हा आपण घेऊ शकतो. त्यावेळेला आपण आपल्या मनातल्या म्हणजे विचारांना एक चांगली दिशा देऊ शकतो, स्वतःचे वीकनेस स्वतःच्या स्ट्रेंथ आपण आठवू शकतो त्यावेळेस. आणि तो वेळ फक्त आपल्यासाठी असतो, म्हणजे त्यावेळेस आपण आपल्या अचीवमेंट्स, आपले फेल्युअर्स, आपण आपले असलेले वीकनेसेस रिड्यूस कसे करायचे त्या गोष्टींवर काम करण्यासाठी तो वेळ फक्त स्वतःसाठी असतो असं मला वाटतं. आणि चहा आणि एम पी एस सी हे खूप भारी नाते, ते प्रत्येकासाठी भारीच आहे आणि ते ज्याचं ते स्वतः फील करू शकतो असं मला वाटतं. चहा आणि एम पी एस सी, जे एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत त्यांना चहा एका मित्रापेक्षाही जवळ असतो. एखाद्या वेळेस त्यांचा मित्र नसेल पण त्यांना दिवसभराचा दोन वेळेचा चहा हा लागतोच. असाच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट सिकंदरसोबत अनक्षा विजयकुमार, पोलीसनामा.